जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र। सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनुने आपलं स्वागत करतो। आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा। नवरात्रोत्सव काळात नाशिकच्या कालिका माता मंदिर प्रशासनानं घेतलेला पेड दर्शनाचा निर्णय आता मागे घेण्यात आलाय। येत्या नवरात्र उत्सव काळात नाशिकच्या कालिका मंदिर प्रशासनानं घेतलेला पेड दर्शनाचा निर्णय मागे घेतलाय। दर्शनासाठी प्रत्येक भाविकाकडून 100 रुपये आकारण्यात येणार होते, मात्र अनेक स्तरातून मंदिर प्रशासनाच्या या पेड दर्शनाच्या निर्णयाला विरोध होत होता, तर भाविकांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे आता भाविकांना ऑनलाईन मोफत दर्शन घेता येणार आहे। याबाबत कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवण्णा पाटील यांनी अधिक माहिती दिली। या वर्षी आम्ही आता कालिका मंदिर ट्रस्टची मागे मीटिंग झाली, त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं, पोलिसांबरोबर चर्चा झाली, यांच्या सगळी झाली, त्यावेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोकन पद्धतीने निर्णय घ्यावा आणि टोकन पद्धतीने 100 रुपये घ्यावे असा निर्णय झाला होता। परंतु अनेक धार्मिक संघटना असतील, हिंदू संघटना असतील, यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि चर्चेनंतर असं ठरलं की हा निर्णय आता आम्ही आमच्या विश्वस्तांबरोबर बैठक घेतली आणि बैठकीत तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे। कारण टेक्निकल प्रॉब्लेमसुद्धा आम्हाला आला होता की जो सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी आहे त्या कंपनीने आम्हाला सांगितलं की ते पैसे गेटवे जो असतो तो कमीत कमी 80 ते 90 दिवस लागतात, तो ओपन होत नाही आणि गेटवे ओपन न झाल्यामुळं फक्त सॉफ्टवेअर तयार होईल आणि 1 मिनिटामध्ये 60 लोकांना मंदिरामध्ये प्रवेश करता येईल। जरी ज्या ज्या ज्यांना एकाच व्यक्तीला हे करायचं असेल तर 1+3 असं 4 लोक एका वेळेला बुकिंग करू शकतील अशा पद्धतीनं ते नियम नियोजन केलेलं आहे। आणि अनेक आम्ही बघितलं की वणीचित गडावरसुद्धा असा निर्णय घेण्यात आला आहे, तुळजापूरला असाच निर्णय घेण्यात आला आहे, कोल्हापूरलासुद्धा असाच निर्णय घेतला आहे, कोणीही पैसे घेत नाही आणि म्हणूनही आम्ही तो निर्णय घेण्यात आलेला आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक। सध्या गोदावरी नदी प्रवाहित असल्यानं पाण्यात पोहण्यासाठी आलेल्या लोकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आतापर्यंत रामकुंड परिसरात गेल्या 4 दिवसात 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। गेल्या 4 दिवसात नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। पोहण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी हे सर्वजण पाण्यात उतरल्याची एकंदरीतच माहिती मिळते। सध्या गोदावरी नदी प्रवाहित असल्यानं पाण्यात पोहण्यासाठी आलेल्या लोकांना पाण्याचा अंदाज येत नाहीये, त्यामुळे अशा घटना घडतायत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी पूर्ण क्षमतेनं वाहत असल्यानं तरुण मुलं पोहण्यासाठी परिसरात गर्दी करत आहेत, त्यामुळे पाण्यात न उतरण्याचं आवाहन आता पोलिसांकडूनही केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलंय। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याचे आदेश देत 1 महिन्याच्या आत ही दुरुस्ती होणार आहे असं आश्वासन नितीन गडकरी यांनी नाशिककरांना दिलं। त्यांनी नाशिक मुंबई महामार्गाच्या 6 पदरीकरणासह काँक्रिटीकरणाच्या कामाला 5,000 कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची घोषणाही केली, त्यामुळे येणाऱ्या काळात नाशिक मुंबई अंतर फक्त 2 तासात कापलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एक तुम्ही मुंबई नाशिक रोडबद्दल सगळ्याच लोकांनी सांगितलं, मला आठवत होतं आम्ही जेव्हा बांधकाम मंत्री होतो तेव्हा मुंबई पुण्याच्या बरोबर मुंबई नाशिक एक्सप्रेस हायवे बांधायचं ठरवलं होतं, त्याची अलाइनमेंट पण झाली होती। त्यानंतर मग त्याच्या अलाइनमेंटमध्ये नाशिकमध्ये खूप वाद,
बाबतराव कोलम साहेब आणि डॉक्टर अहेर साहेब म्हणजे दोघांना की मी खूप वेळा बसवलं. शेवटी एक दिवस मी निर्णय घेतला की तुमचं एकमत होईस तर मी काय आता बांधत नाही त्याचा पिच्छा सोडून दिला. ती अलाइनमेंट मी आठवण करून ती मला आता आठवली नाही. पण मी तुम्ही म्हणता ती गोष्ट बरोबर आहे. या रोडवरची सध्याची अडचण जी आहे खूपच आज मी आमच्या एन एच आयच्या लोकांना रस्त्याने या त्याचं इन्स्पेक्शनही करायला सांगितलं होतं. तर पहिली गोष्ट आम्ही याचं रिपेअरिंग ताबडतोब करू. पावसामध्ये एक महिन्यात सगळे रिपेअर होत आहे. नाशिक गोंडे आणि वळपे अशी लेंथ होती. त्याच्यामध्ये एक 99 किलोमीटरची जी लेंथ आहे चार लेन रोड आहे. आपण म्हणतात त्याप्रमाणे आम्ही याला 6 लेन मंजूर करू. आणि पहिला जो आहे तो दिल्ली समोरचा एक गोंडे हा 800 कोटी रुपयाचा बजेट आलेला आहे. 1000 कोटी जायला हे नाशिकपासून आहे म्हणजे हा समृद्धी मार्गाला जोडला जाईल. आणि पलीकडे 80 किलोमीटर गोंडे ते वळपे हे ठाणे वळपेचा 8 लेन झाला तिथपर्यंत जाणार आहे. हा जवळपास 5000 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीट रोड करण्याचा मी ऑर्डर दिलेला आहे. 2.5 वर्षामध्ये नाशिक ते मुंबई हा प्रवास केवळ 2 तासात होईल असा मी आपल्याला विश्वास करतो. द्वारका ते नाशिक रोड या 1600 कोटी खर्चाच्या डबल डेकर उड्डाण पुलाला मंजुरी दिली. पुढील 2 वर्षात मी या पुलाच्या उद्घाटनाची वेळ नक्की आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सगळ्यांनी मागणी केली ती म्हणजे अजून एक पूल आहे. त्याच्या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांनी खासदारांनी सगळ्यांनी मागणी केली आहे. तो म्हणजे आपल्या इथे नाशिक रोड ते द्वारका एलिव्हेटेड रोड मी काल याचं सगळं प्रेझेंटेशनही बघितलं. ही मेट्रो 2100 कोटी रुपयाची आहे आणि हा मेट्रो 2 रूटवरून चालणार आहे. गंगापूर ते नाशिक रोड मापी 20 किलोमीटर आणि दुसरा रोड गंगापूर ते मुंबई नाका मापी 10 किलोमीटर. यापैकी पहिल्या रूटवर द्वारका सर्कल ते नाशिक रोड या 6 किलोमीटरच्या लांबीत डबल डेकर प्लॅग करायची आवश्यकता आहे. आणि तुम्ही मागणी केल्याप्रमाणे मी काल रात्रीच तो बघितला मंजूर पण केला. 2 लेन म्हणजे पहिले खाली 4 लेन रोड वरती 4 लेन फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो. त्यामुळे नक्कीच हा डबल डेकर पूल त्याची किंमत 1600 कोटी रुपये आहे आणि त्याचं डिझाईन पण करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे नाशिक रोड ते द्वारका प्रवास अर्ध्या वेळेत होईल. द्वारका चौकातील ट्रॅफिक जाम संपेल. अपघातही होणार नाही आणि मेट्रो बरोबर फ्लायओव्हर होणार असल्यामुळे आम्ही आणि ते मेट्रो मिळून त्याच्यातला शेअरिंग करून घेतो. मुख्य मेट्रो करणारे अर्थ दीक्षित साहेब ते पुण्याची मेट्रो तेच करणार आहे. त्यांचा माझा फोनवर बोलणं झालं. आम्ही तो खर्च वाटून घेऊ आणि हा डबल डेकर फ्लायओव्हर 1600 कोटी रुपयाचा हा नक्की आम्ही करू आणि पुढच्या 2 वर्षात त्याच्या उद्घाटनाकरता मी जरूर येईल. हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलण्यासाठी कायदा करण्यात येईल असंही नितीन गडकरींनी म्हटलंय. काल मी एका बगीचाच्या उद्घाटनाकरता गेलो होतो आणि ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे एअर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशनचा माझ्याशी संबंध आहे. मी आता 11व्या मजल्यावर नागपूरला राहतो. भुजबळ साहेब माझी प्रकृती सध्या एकदम चांगली आहे. मी रोज 1 तास व्यायाम करतो आणि 1 तास प्राणायाम करतो. सकाळी जेव्हा मी त्या बाल्कनीत बसून प्राणायाम करतो तो माझ्याकडे वॉटर कश आवाज येऊन तुम्ही म्हणता तसं पूल नागपुरात बांधला त्याच्यासमोरच मी राहतो. खाली रस्ता वरती फ्लायओव्हर त्याच्यावरती मेट्रो. तर ते मेट्रो नेमकं माझ्याच कानामध्ये रोज कर्कश आवाज करत नाही. तुम्ही मेट्रोला साऊंड बॅरियर्स लावायला सांगितले आणि आता मी ठरवलं की हे जे हॉर्न वा म्हणजे माझ्या एक चांगली गोष्ट केली की वाईट माहीत नाही पण मी लाल दिवे समाप्त केले. माझ्या विभागातर्फे सगळ्यांचे लाल दिवे काढले. आता हे सायरन पण जपबंद करायचे. मी आता ॲम्ब्युलन्सचा सायरन आणि आपल्या पोलीसच्या गाडीचा सायरन जे आहे
त्याच्यावर मी आता अभ्यास करतोय की एका ज्यू आर्टिस्टने आपल्या आकाशवाणीची ट्यूब तयार केली आहे. सकाळी 5:30 वाजता 6:30 वाजता जेव्हा आकाशवाणी सुरू व्हायची तेव्हा ती ट्यून वाजायची. माझ्या डोक्यात आहे की ती ट्यून आता ऍम्ब्युलन्सच्या वरती वाजवली पाहिजे सायरनच्या, म्हणजे लोकांना चांगलं वाटलं इतका कर्कश आवाज. आणि विशेषतः मंत्री गेले की अजून ते सायरन बोलत लोक कंटाळून जातात आणि याचा कानावर पण इफेक्ट होतो. आणि म्हणून मी आता एक अभ्यास करतोय आणि लवकरच कायदा करणार आहे की आता भारतीय वाद्य जे आहेत, बासरी आहे, हार्मोनियम आहे, तबला आहे, व्हायलिन आहे, हॉल हॉर्न आहे, तर आता याच्यानंतर सगळ्या गाड्यांचा हॉर्न जो आहे तो भारतीय वाद्यातच वाजला पाहिजे, जेणेकरून तो कानाला चांगला. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. गेल्या 6 महिन्यांपासून जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने आमच्या देवी देवतांना कडी कुलपामध्ये बंद करून ठेवलं होतं. पण आमच्या संघर्षामुळे या महिषासूर सरकारला आम्ही वटणेवर आणलंय आणि आता घटस्थापनेला मंदिरांचे टाळे उघडणार आहे. हा दिवस आम्ही आनंदाने साजरा करणार असल्याचं भाजपाचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी स्पष्ट केलंय. गेल्या 6 महिन्यांपासून जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने आमच्या सर्व देवी देवतांना कड्या कुलपात बंदिस्त करून ठेवलं होतं. पण आमच्या संघर्षामुळे या महिषासूर सरकारला आम्ही वठणीवर आणलं आणि घटस्थापनेच्या दिवशी आता मंदिरांवरचं टाळं उघडलं जाणार आहे. आणि म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते हा दिवस आनंदाने साजरा करणार आहेत. ढोल ताशा घंटा शंख वाजवत गुलालाची उधळण करत आम्ही सर्वजण देवाच्या दर्शनाला जाणार आहोत आणि 6 महिन्यांच्या नंतर आमच्या आराध्याचं दर्शन आम्हाला घेता येणार आहे. भगवंताला आम्ही प्रार्थना करणार आहोत की या अधर्मी सरकारला बुद्धी द्या. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिक मध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिक मध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना माहित का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, अन एक्सक्लुसिव्ह सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स अँड पेशंट्स विथ पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन एज वेल एज दोज सफरिंग फ्रॉम स्ट्रेस, एन्झायटी, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. ट्रिपल एस सिक्युरिटी बाउन्सर्सची आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002, दूरध्वनी 02-253-2-31-5052, गणेश 7218-65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड से करियर अकॅडमी. The
ગરુડ છે પ કરિયર એકેડમી વૈશિષ્ટ્ય અમુસે હો ખાસ भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळे भरती पोलीस भरती प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव चिंता नैराश्य भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार होमिओपॅथी तपासणी व उपचार श्रवण व वाचा उपचार ॲनिमल असिस्टंट तपासणी फिजिओथेरपी योगा प्रशिक्षण वर्ग ॲक्युपेशनल तपासणी व उपचार ॲरोमाथेरपी पत्ता पहिला मजला अनंतकुंजी अपार्टमेंट शंकराचार्य न्यास समोर गंगापूर नाकाजवळ गंगापूर रोड नाशिक 422003 संपर्क 8010179220 या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिक मध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिक मध्ये दाखवायचं होतं आजपासून नाशिक मी दत्तक घेतो तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो पराभव नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना माहित का सुरू केलं नाही काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही शिवसेना मलूर झाली शिवसेना गळपटली हे बघा ना इकडे आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर ब्रेक नंतर आपलं स्वागत 4 ऑक्टोबरला शाळा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिल्यानंतर तब्बल 1.5 वर्षानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताच राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत 4 ऑक्टोबरला शाळा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिल्यानंतर तब्बल 1.5 वर्षांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची काल भेट झाली ग्रामीण भागात 5वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले तर शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले काही ठिकाणी शिक्षकांनी पुष्प आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय तब्बल 1.5 वर्षांनंतर विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना शाळेची घंटा ऐकायला मिळाली संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर काल शाळा उघडल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालं अंचल गोपी अग्रवाल मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे 2 वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे आम्ही ऑनलाईनच शिकत होतो परंतु आता शाळा चालू झाली असल्यामुळे आम्ही खूप आनंद आहोत व आम्हाला ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनमध्ये जास्त समजते धन्यवाद
नमस्कार, माझे नाव अनघा महेंद्र गोरे, मी दहावी अमध्ये शिकते आहे. 2 वर्षांपासून शिक्षकांचा आणि आमचा संबंध खंडित झाला होता, पण आता ऑफलाईन शाळा झाल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला आहे. मैत्रिणींशी देखील आमचा संवाद होणार आहे, त्याबद्दल शासनाचे खूप खूप आभार. राज्य सरकारनं एक नियमावली बनवत सर्व नियमांचं पालन करत शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. त्या सर्वच नियमांचं काटेकोर पालन करणार असल्याची माहिती कमलाबाई शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम यांनी दिली. नमस्कार, मी मनीषा जोशी, मुख्याध्यापिका कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय. आज 4 ऑक्टोबर आजपासून शासन निर्णय आपल्याला पारित झाला आहे आमच्यासाठी की शाळा सुरू करण्यात यावी. त्याप्रमाणे आम्ही 1 ऑक्टोबर पर्यंत 2-3 दिवस पूर्णपणे शाळेची सफाई केली आहे आणि सॅनिटायझेशन पण केलं आहे. पूर्ण शाळा स्वच्छतागृह हे सर्व सॅनिटाईज केलंय आणि विद्यार्थिनींच्यासाठी चेकिंगसाठी टेम्परेचर गन, ऑक्सिमीटर, मास्क ह्याची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे आम्हाला. आणि या सगळ्यामध्ये आज एक आनंदाचा दिवस आहे, कारण विद्यार्थिनी खूप दिवसांपासून घरी होत्या आणि जो संवाद पर्सनली व्हायला पाहिजे तो होत नव्हता. ऑनलाईन टीचिंगमध्ये त्यांना कंटाळा येत होता, त्याचप्रमाणे ऐकण्याचा पेशन्सही नव्हता आणि त्यामुळे जे टीचिंग होतं ते समाधानकारक होत नव्हतं. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे. आमदारांनी थेट रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरून कामाची पाहणी करून काही क्षणातच स्वखर्चाने शहरातील 5 प्रमुख रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाचं आता कौतुक केलं जात आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामामुळे अनेकांना नायक चित्रपटाची आठवण झाली आहे, त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण रिअल लाईफ मधील नायक असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर चांगल्याचं व्हायरल होत आहे. शासनाच्या धोरणानुसार भुयारी गटारी आणि पाणी पुरवठा योजनेचं काम होत नाही तोपर्यंत रस्ते होणार नसल्याचं बोललं जात होतं, पण नागरिकांचा संताप हा दिवसेंदिवस वाढत होता, कारण रस्त्यातील खड्डे अपघातांना आमंत्रण देत अनेकांच्या जीवावर बेतले. यातही अनेकांनी स्वतःची खोटी प्रसिद्धी करून नागरिकांना अनेक खोट्या आश्वासनांचं पाणी पाजलं. अखेर आमदार चव्हाण यांनी स्वतः पाण्यात उतरून ही समस्या स्वखर्चानं मार्गी लावली आहे. चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यांना आता चांगले दिवस येणार आहे. शहरवासियांना लवकरच रस्त्यांच्या खड्ड्यांपासून मुक्तता मिळणार आहे. तसंच शहरातील बँक ऑफ बडोदा समोरील गटारीमध्ये पूर्णतः गाळ साचला होता. पाण्याला पुढे जाण्यासाठी जागा नसल्यानं गटारीचं पाणी रस्त्यावर तसंच आजूबाजूच्या दुकानात शिरत होतं. नागरिकांना याचा मानसिक आणि आर्थिक फटका बसत होता. नगर परिषदेच्या माध्यमातून अनेकदा या गटारीचं काम देखील करण्यात आलं, पण नागरिकांना रोजच पाण्यातूनच प्रवास करावा लागत होता. आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून या गटारीतील गाळ काढून गटार पूर्ववत करण्याचं काम सुरू असल्यानं स्थानिक व्यापाऱ्यांकडून तसंच दुकानदारांकडून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्याला 5 वेळा पुराचा फटका बसला, त्यानंतरही शासनाची 5 रुपयांचीही मदत न मिळाल्याची खंत व्यक्त करत आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सिग्नल चौकापासून स्टेशन रोड तर हा जाणारा रस्ता कन्नड घाटाकडे अनेक दिवसापासून वारंवार तक्रारी प्राप्त होतात, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की राज्य शासनाचं एक धोरण होतं की ज्या ज्या गावात भूमिगत गटारी आणि पाणीपुरवठा योजना चालू आहेत तिथं रस्ते करता येणार नाही. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही एकदा TS घेतलं, परंतु पावसाळा असल्यामुळे ते अडचणी येतील अशा अडचणीमुळे ते देखील काम थांबलं होतं. आता मला असं वाटतं आहे की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा की बाबा काम झालं नाही, शासनाने हे नाही सांगितलं, शासनाचा त्याला अडचणी आहे, निधी नाही आहे, खरं तर 5 वेळेस काळेजावला महापूर आल्यानंतर शासनाचा 5 रुपये देखील दिलेला नाही. मी वारंवार मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, मी अजित पवारांना भेटलो, सर्वांना भेटलो, परंतु शासनाची संवेदनशीलता मला कुठेही दिसत नव्हती. आणि शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेवटी ज्या जनतेने आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे त्यांना मृत्यूच्या खाईत लोटणं आणि ते कुठपर्यंत आपल्या डोळ्यात देखत ते पाहणं हा देखील एक मोठा प्रश्न होता. आणि हे करत असताना काळेगाव शहरातले प्रमुख 5 रस्ते आणि काही वार्डातल्या ठराविक ठिकाणी जास्त ज्या समस्या झाल्या आहेत त्या आपण स्वतः काल काम चालू केलं आणि मुळात मला स्वतःला बोलण्यापेक्षा काम करण्यावर जास्त मी भर देत असतो. सर्व
आमचे भारतीय जनता पार्टीचे असतील, विरोधातले असतील, सामान्य कार्यकर्ते असतील, स्थानिक पदाधिकारी असतील, यांच्या सर्वांच्या ज्या तक्रारीच्या संदर्भात होतात, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून मलाही ते मनाला न पटणारच होतं. परंतु कधीकधी या शासकीय लाल फितींमध्ये बरेचसे कागद अडकतात आणि त्यातला हा एक प्रकार होता असं मला वाटतं. परंतु किती दिवस आपण असं लोकांना सांगणार की शासन देत नाही, शासन करत नाही, शासनावर जास्त ढोळून चालणार नाही? कारण की शासन जरी निकरगट्ट वागत असेल, शासनाची जरी भूमिका आता ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेशी करायला पाहिजे शासन करत नसेल, परंतु लोकप्रतिनिधी स्वतःची ही एक नैतिक आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी असते आणि कुठल्याही उपकाराच्या भावनेतून नाही तर कर्तव्याच्या भावनेतून हे काम करणं माझं मी कर्तव्य समजतो. कामांसाठी चाळीसगाव नगरपालिकेत अर्ज खूप कमी आहे, परंतु तक्रारीचे अर्ज इतके जास्त आहेत की प्रत्येक योजनेला तक्रारीचा खोळंबा घालून विकास कामं अडवायची हे धोरण काही ठराविक लोकांचं आहे आणि त्या धोरणामुळे चाळीसगाव शहरवासियांचं आज मरण डोळ्यासमोर दिसतंय. परंतु याला त्याला दोष देणं, राजकारण करणं हे आता योग्य नाही, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि जेव्हा जनतेला पाहिजे असेल तर माझ्याकडे सर्व तक्रारींचे अर्जांच्या कॉपी आहेत. या चाळीसगावकरांना विकासापासून कोणी रोखलं योग्य वेळ आल्यावर मी जनते समोर मांडेल, परंतु आज मांडण्याची भांडण्याची वेळ नाही, काम करण्याची वेळ. ते काम आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, गटनेते, नगरसेवक, विरोधातलेही काही लोक सोबत ज्या कामात आहे त्यांनीही मला सांगितलं की हे राजकारणाच्या पलीकडचं काम आहे आणि याच्याकडे राजकारण नगरपालिका जवळ आली म्हणून असा बघण्याचाही दृष्टिकोन काही लोकांनी बघितला. पण मला असं वाटतं की असं यात कुठलंही काम नाही. मला एक स्वभाव आहे, जी समस्या मला डोळ्यासमोर दिसते देंगे दिलांगे करेंगे असं मला आवडत नाही. जो मैं बोलता हूँ वो मैं डेफिनेटली करता हूँ. आता यानंतर लवकरच चाळीसगावकर खड्डे मुक्त रस्त्यावर मार्गक्रमण करतील हे स्पष्ट होते. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वसंध्येला नंदुरबार पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका इसमाकडून तब्बल 20 तलवारी जप्त करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी आज मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर काल पोलीस विभागाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात नाकाबंदी लावण्यात येऊन जिल्हाभरात ऑलआउट मोहीम राबवण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत धाडगाव शहरात संशयितरित्या फिरणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीकडून 20 तलवारी जप्त करण्यात आल्या आहे. या इसमाची चौकशी करण्यात येत असून जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन होत आहेत आणि त्या अनुषंगानं शस्त्र तपासणीची मोहीम हाती घेतल्यानंतर आमच्या निदर्शनास असं आलं, एके ठिकाणी या तलवारींचा साठा घेऊन एक इसम त्या तलवारींसह वावरत आहे. त्यावरून आम्ही नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनी त्याला पकडून त्याच्याकडून सुमारे 20 तलवारी हस्तगत केलेल्या आहे. अशा प्रकारे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शस्त्र शोधची मोहीम जी होती त्या अनुषंगानं शोध घेतला असता धडगाव या गावामध्ये आम्हाला या 20 तलवारी आणि एक आरोपी मिळून आलेला आहे. या तलवारी जप्त केलेल्या आहेत, त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. नवरात्रोत्सव काळात नाशिकच्या कालिका माता मंदिर प्रशासनानं घेतलेला पेड दर्शनाचा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. येत्या नवरात्र उत्सव काळात नाशिकच्या कालिका मंदिर प्रशासनानं घेतलेला पेड दर्शनाचा निर्णय मागे घेतलाय. दर्शनासाठी प्रत्येक भाविकाकडून 100 रुपये आकारण्यात येणार होते. मात्र अनेक स्तरातून मंदिर प्रशासनाच्या या पेड दर्शनाच्या निर्णयाला विरोध होत होता, तर भाविकांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता भाविकांना ऑनलाईन मोफत दर्शन घेता येणार आहे. याबाबत कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवण्णा पाटील यांनी अधिक माहिती दिली. या वर्षी आम्ही आता कालिका मंदिर ट्रस्टची मागे मीटिंग झाली, त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं, पोलिसांबरोबर चर्चा झाली, यांच्या सगळी झाली, त्यावेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोकन पद्धतीने निर्णय घ्यावा आणि टोकन पद्धतीने 100 रुपये घ्यावे असा निर्णय झाला होता.
परंतु अनेक धार्मिक संघटना असतील, हिंदू संघटना असतील, यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि चर्चेनंतर असं ठरलं की हा निर्णय आता आम्ही आमच्या विश्वस्तांबरोबर बैठक घेतली आणि बैठकीत तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. कारण टेक्निकल प्रॉब्लेमसुद्धा आम्हाला आला होता की जो सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी आहे त्या कंपनीने आम्हाला सांगितलं की ते पैसे गेटवे जो असतो तो कमीत कमी 80 ते 90 दिवस लागतात, तो ओपन होत नाही आणि गेटवे ओपन न झाल्यामुळं फक्त सॉफ्टवेअर तयार होईल आणि एका मिनटामध्ये 60 लोकांना मंदिरामध्ये प्रवेश करता येईल. जरी ज्या ज्या ज्यांना एकाच व्यक्तीला हे करायचं असेल तर 1+3 असं 4 लोक एका वेळेला बुकिंग करू शकतील अशा पद्धतीनं ते नियम नियोजन केलेलं आहे. आणि अनेक आम्ही बघितलं की वनिचित गडावरसुद्धा असा निर्णय घेण्यात आला आहे, तुळजापूरला असाच निर्णय घेण्यात आला आहे, कोल्हापूरलासुद्धा असाच निर्णय घेतला आहे, कोणीही पैसे घेत नाही आणि म्हणूनही आम्ही तो निर्णय घेण्यात आलेला आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. सध्या गोदावरी नदी प्रवाहित असल्यानं पाण्यात पोहण्यासाठी आलेल्या लोकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आतापर्यंत रामकुंड परिसरात गेल्या 4 दिवसात 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या 4 दिवसात नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. पोहण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी हे सर्वजण पाण्यात उतरल्याची एकंदरीतच माहिती मिळते. सध्या गोदावरी नदी प्रवाहित असल्यानं पाण्यात पोहण्यासाठी आलेल्या लोकांना पाण्याचा अंदाज येत नाहीये, त्यामुळे अशा घटना घडतायत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी पूर्ण क्षमतेनं वाहत असल्यानं तरुण मुलं पोहण्यासाठी परिसरात गर्दी करत आहेत, त्यामुळे पाण्यात न उतरण्याचं आवाहन आता पोलिसांकडूनही केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याचे आदेश देत 1 महिन्याच्या आत ही दुरुस्ती होणार आहे असं आश्वासन नितीन गडकरी यांनी नाशिककरांना दिलं. त्यांनी नाशिक मुंबई महामार्गाच्या 6 पदरीकरणासह काँक्रीटीकरणाच्या कामाला 5,000 कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची घोषणाही केली. त्यामुळे येणाऱ्या काळात नाशिक मुंबई अंतर फक्त 2 तासात कापलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक मी मुंबई नाशिक रोडबद्दल सगळ्याच लोकांनी सांगितलं, मला आठवत होतं आम्ही जेव्हा बांधकाम मंत्री होतो तेव्हा मुंबई पुण्याच्या बरोबर मुंबई नाशिक एक्सप्रेस हायवे बांधायचं ठरवलं होतं, त्याची अलाइनमेंट पण झाली होती. त्यानंतर मग त्याच्या अलाइनमेंटमध्ये नाशिकमध्ये खूप वाद झाला. बाबतराव कोलम साहेब आणि डॉक्टर अहेर साहेब म्हणजे दोघांना की मी खूप वेळा बसलो आणि शेवटी एक दिवस मी निर्णय घेतला की तुमचं एकमत होईस तर मी काही आता बांधत नाही, त्याचा पिक्चर सोडून दिला. ती अलाइनमेंट मी आठवण करून ती मी मला आता आठवली नाही. पण मी तुम्ही म्हणता ती गोष्ट बरोबर आहे की या रोडवरची सध्याची अडचण जी आहे खूपच. आज मी आमच्या NHAI लोकांना रस्त्याने या त्याचं इन्स्पेक्शनही करायला सांगितलं होतं. तर पहिली गोष्ट आम्ही याचं रिपेअरिंग ताबडतोब करू, पावसामध्ये पण 1 महिन्यात सगळे रिपेअर होत आहे. नाशिक गोंडे आणि वळपे अशी लेंथ त्याच्यामध्ये 99 किलोमीटरची जी लेंथ आहे 4 लेन रोड आहे आपण म्हणतात त्याप्रमाणे आम्ही याला 6 लेन मंजूर करू. आणि पहिला जो आहे तो 33 किलोमीटर एक गोंडे हा 800 कोटी रुपयाचा बजेट आलेला आहे, 1,000 कोटी जायला हे नाशिकपासून आहे म्हणजे हा समृद्धी मार्गाला जोडला जाईल. आणि पलीकडे 80 किलोमीटर गोंडे ते वळपे हे ठाणे वळपेचा 8 लेन झाला तिथपर्यंत जाणार आहे. हा जवळपास 5,000 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीट रोड करण्याचा मी ऑर्डर दिलेला आहे. 2.5 वर्षामध्ये नाशिक ते मुंबई हा प्रवास केवळ 2 तासात होईल असा मी आपल्याला विश्वास आहे. द्वारका ते नाशिक रोड या 1600 कोटी खर्चाच्या डबल डेकर उड्डाण पुलाला मंजुरी दिली. पुढील 2 वर्षात मी या पुलाच्या उद्घाटनाची वेळ नक्की आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सगळ्यांनी मागणी केली ती म्हणजे अजून एक पूल आहे
त्याच्या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांनी खासदारांनी सगळ्यांनी मागणी केली आहे, तो म्हणजे आपल्या इथे नाशिक रोड ते द्वारका एलिव्हेटेड रोड, मी कालच सगळं प्रेझेंटेशनही बघितलं, ही मेट्रो 2100 कोटी रुपयाची आहे आणि हा मेट्रो 2 रूटवरून चालणार आहे, गंगापूर ते नाशिक रोड मापी 20 किलोमीटर आणि दुसरा रोड गंगापूर ते मुंबई नाका मापी 10 किलोमीटर, यापैकी पहिल्या रूटवर द्वारका सर्कल ते नाशिक रोड या 6 किलोमीटरच्या लांबीत डबल डेकर प्लॅगो करायची आवश्यकता आहे आणि तुम्ही मागणी केल्याप्रमाणे मी काल रात्रीच तो बघितला, मंजूर पण केला, 2 लेन पहिले खाली 4 लेन रोड, वरती 4 लेन फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो, त्यामुळे नक्कीच हा डबल डेकर पूल त्याची किंमत 1600 कोटी रुपये आहे आणि त्याचं डिझाईन पण करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे नाशिक रोड ते द्वारका प्रवास अर्ध्या वेळेत होईल, द्वारका चौकातील ट्रॅफिक जाम संपेल, अपघातही होणार नाही आणि मेट्रो बरोबर फ्लायओव्हर होणार असल्यामुळे आम्ही आणि ते मेट्रो मिळून त्याच्यातला शेअरिंग करून घेतो, मुख्य मेट्रो करणाऱ्या म्हणजे दीक्षित साहेब ते पुण्याची मेट्रो तेच करणार आहे, त्यांचा माझा फोनवर बोलणं झालं, आम्ही तो खर्च वाटून घेऊ आणि हा डबल डेकर फ्लायओव्हर 1600 कोटी रुपयाचा हा नक्की आम्ही करू आणि पुढच्या 2 वर्षात त्याच्या उद्घाटनाकरता मी जरूर येईल। हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलण्यासाठी कायदा करण्यात येईल असंही नितीन गडकरींनी म्हटलंय। काल मी एका बगीचाच्या उद्घाटनाकरता गेलो होतो आणि ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे एअर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशनचा माझ्याशी संबंध आहे, मी आता 11व्या मजल्यावर नागपूरला राहतो, भुजबळ साहेब माझी प्रकृती सध्या एकदम चांगली, कारण मी रोज 1 तास व्यायाम करतो आणि 1 तास प्राणायाम करतो, सकाळी जेव्हा मी त्या बाल्कनीत बसून प्राणायाम करतो तो माझ्याकडे वाटर कश आवाज येऊन तुम्ही म्हणता तसं पूल नागपुरात बांधला त्याच्यासमोरच मी राहतो, खाली रस्ता वरती फ्लायओव्हर त्याच्यावरती मेट्रो, तर ते मेट्रो नेमकं माझ्याच कानामध्ये रोज कर्कश आवाज करत नाही, तुम्ही मेट्रोला साऊंड बॅरियर्स लावायला सांगितले आणि आता मी ठरवलं की हे जे हॉर्न वा म्हणजे माझ्या एक चांगली गोष्ट केली की वाईट माहीत नाही, पण मी लाल दिवे समाप्त केले, माझ्या विभागातर्फे सगळ्यांचे लाल दिवे काढले, आता हे सायरन पण बंद करायचे, मी आता ॲम्ब्युलन्सचा सायरन आणि आपल्या पोलीसच्या गाडीचा सायरन जे आहे त्याच्यावर मी आता अभ्यास करतोय की एका ज्यू आर्टिस्टनी आपल्या आकाशवाणीची ट्यूब तयार केली आहे, सकाळी 5:30 वाजता 6:30 वाजता जेव्हा आकाशवाणी सुरू व्हायची तेव्हा ती ट्यून वाजायची, तर माझ्या डोक्यात आहे की ती ट्यून आता ॲम्ब्युलन्सच्या वरती वाजवली पाहिजे सायरनच्या, म्हणजे लोकांना चांगलं वाटलं, इतका कर्कश आवाज आणि विशेषतः मंत्री गेले की अजून ते सायरन बरोबर लोक कंटाळून जातात आणि याचा कानावर पण इफेक्ट होतो आणि म्हणून मी आता एक अभ्यास करतोय आणि लवकरच कायदा करणार आहे की आता भारतीय वाद्य जे आहे बासरी आहे हार्मोनियम आहे तबला आहे व्हायलिन आहे माउथ हॉर्न आहे, तर आता याच्यानंतर सगळ्या गाड्यांचा हॉर्न जो आहे तो भारतीय वाद्यातच वाजला पाहिजे, जेणेकरून तो कानाला चांगला वाटतो। सागर जनस्थानसाठी शुभम बोडके नाशिक। गेल्या 6 महिन्यांपासून जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने आमच्या देवी देवतांना कडी कुलपामध्ये बंद करून ठेवलं होतं, पण आमच्या संघर्षामुळे या महिषासूर सरकारला आम्ही वटणेवर आणलंय आणि आता घटस्थापनेला मंदिरांचे टाळे उघडणार आहे, हा दिवस आम्ही आनंदाने साजरा करणार असल्याचं भाजपाचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी स्पष्ट केलंय। गेल्या 6 महिन्यांपासून जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने आमच्या सर्व देवी देवतांना कड्या कुलपात बंदिस्त करून ठेवलं होतं, पण आमच्या संघर्षामुळे
या महिषासूर सरकारला आम्ही वठणीवर आणलं आणि घटस्थापनेच्या दिवशी आता मंदिरांवरचं टाळं उघडलं जाणार आहे. आणि म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते हा दिवस आनंदाने साजरा करणार आहेत. ढोल ताशा घंटा शंख वाजवत गुलालाची उधळण करत आम्ही सर्वजण देवाच्या दर्शनाला जाणार आहोत आणि 6 महिन्यांच्या नंतर आमच्या आराध्याचं दर्शन आम्हाला घेता येणार आहे. भगवंताला आम्ही प्रार्थना करणार आहोत की या अधर्मी सरकारला बुद्धी द्या. या बातमीबरोबरच बुलेटिन मध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिक मध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिक मध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री अन एक्सक्लुसिव्ह सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स अँड पेशंट्स विथ पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन एज वेल एज दोज सफरिंग फ्रॉम स्ट्रेस एन्झायटी depression and panic attacks. Service available Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor Anand Kunji apartment opposite Sankaracharya Nyas near old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. ट्रिपल एस सिक्युरिटी बाउन्सर्सची आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट साधू वासवानी मार्ग होलाराम कॉलनी नाशिक 422002, दूरध्वनी 02-253-2-31-5052, गणेश 7218-65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड से करियर अकॅडमी. झेप करियर अकॅडमी वैशिष्ट्य अमुसे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. पोलीस भरती आयुष्याचे सोनी करा, भविष्य उज्ज्वल घडविणं
कटिबद्ध आम्ही पंखांचे पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव चिंता नैराश्य भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार होमिओपॅथी तपासणी व उपचार श्रवण व वाचा उपचार ॲनिमल असिस्टंट तपासणी फिजिओथेरपी योगा प्रशिक्षण वर्ग ॲक्युपेशनल तपासणी व उपचार अरोमा थेरपी पत्ता पहिला मजला अनंत कुंजी अपार्टमेंट शंकराचार्य न्यास समोर गंगापूर नाकाजवळ गंगापूर रोड नाशिक 422003 संपर्क 8010179220 या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिक मध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिक मध्ये दाखवायचं होतं नाशिक मी दत्तक घेतो तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो पराभव नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना माहित का सुरू केलं नाही काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही शिवसेना मलून झाली शिवसेना गळपटली हे बघा ना इकडून आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर ब्रेक नंतर आपलं स्वागत 4 ऑक्टोबरला शाळा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिल्यानंतर तब्बल 1.5 वर्षानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताच राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत 4 ऑक्टोबरला शाळा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिल्यानंतर तब्बल 1.5 वर्षांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची काल भेट झाली ग्रामीण भागात 5वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले तर शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले काही ठिकाणी शिक्षकांनी पुष्प आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय तब्बल 1.5 वर्षांनंतर विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना शाळेची घंटा ऐकायला मिळाली संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर काल शाळा उघडल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालं अंचल गोपी अग्रवाल मी आता 10वी मध्ये शिकत आहे 2 वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे आम्ही ऑनलाईनच शिकत होतो परंतु आता शाळा चालू झाली असल्यामुळे आम्ही खूप आनंद आहोत व आम्हाला ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनमध्ये जास्त समजते धन्यवाद नमस्कार माझे नाव अनघा महेंद्र गोरे मी 10वी अ मध्ये शिकते आहे 2 वर्षांपासून शिक्षकांचा आणि आमचा संबंध खंडित झाला होता पण आता ऑफलाईन शाळा झाल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला आहे मैत्रिणींशी देखील आमचा संवाद होणार आहे त्याबद्दल शासनाचे खूप खूप आभार राज्य सरकारनं एक नियमावली बनवत सर्व नियमांचं पालन करत शाळा सुरू करण्याचे आदेश दिले त्या सर्वच नियमांचं काटेकोर पालन करणार असल्याची माहिती कमलाबाई शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम यांनी दिली नमस्कार मी मनीषा जोशी मुख्याध्यापिका कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आज 4 ऑक्टोबर आजपासून शासन निर्णय आपल्याला पारित झाला आहे आमच्यासाठी की शाळा सुरू करण्यात यावी त्याप्रमाणे आम्ही 1 ऑक्टोबरपर्यंत 2-3 दिवस पूर्णपणे शाळेची सफाई केली आहे आणि सॅनिटायझेशन पण केलं आहे पूर्ण शाळा स्वच्छतागृह हे सर्व सॅनिटाईज केलंय आणि विद्यार्थिनींच्यासाठी चेकिंगसाठी टेम्परेचर गन ऑक्सिमीटर मास्क ह्याची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे आम्हाला आणि या सगळ्यामध्ये आज एक आनंदाचा दिवस आहे कारण विद्यार्थिनी खूप दिवसांपासून घरी होत्या आणि जो संवाद पर्सनली व्हायला पाहिजे तो होत नव्हता ऑनलाईन टीचिंगमध्ये त्यांना कंटाळा येत होता त्याचप्रमाणे ऐकण्याचा पेशन्सही नव्हता आणि त्यामुळे जे टीचिंग होतं ते समाधानकारक होत नव्हतं जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे
धुळे। आमदारांनी थेट रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरून कामाची पाहणी करून काही क्षणातच स्वखर्चाने शहरातील 5 प्रमुख रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे। त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाचं आता कौतुक केलं जात आहे। आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामामुळे अनेकांना नायक चित्रपटाची आठवण झाली आहे। त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण रिअल लाईफ मधील नायक असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहे। शासनाच्या धोरणानुसार भुयारी गटारी आणि पाणी पुरवठा योजनेचं काम होत नाही तोपर्यंत रस्ते होणार नसल्याचं बोललं जात होतं। पण नागरिकांचा संताप हा दिवसेंदिवस वाढत होता, कारण रस्त्यातील खड्डे अपघातांना आमंत्रण देत अनेकांच्या जीवावर बेतले। यातही अनेकांनी स्वतःची खोटी प्रसिद्धी करून नागरिकांना अनेक खोट्या आश्वासनांचं पाणी पाजलं। अखेर आमदार चव्हाण यांनी स्वतः पाण्यात उतरून ही समस्या स्वखर्चानं मार्गी लावली आहे। चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यांना आता चांगले दिवस येणार आहेत। शहरवासियांना लवकरच रस्त्यांच्या खड्ड्यांपासून मुक्तता मिळणार आहे। तसंच शहरातील बँक ऑफ बडोदा समोरील गटारीमध्ये पूर्णतः गाळ साचला होता। पाण्याला पुढे जाण्यासाठी जागा नसल्यानं गटारीचं पाणी रस्त्यावर तसंच आजूबाजूच्या दुकानात शिरत होतं। नागरिकांना याचा मानसिक आणि आर्थिक फटका बसत होता। नगर परिषदेच्या माध्यमातून अनेकदा या गटारीचं काम देखील करण्यात आलं, पण नागरिकांना रोजच पाण्यातूनच प्रवास करावा लागत होता। आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून या गटारीतील गाळ काढून गटार पूर्ववत करण्याचं काम सुरू असल्यानं स्थानिक व्यापाऱ्यांकडून तसंच दुकानदारांकडून समाधान व्यक्त होत आहे। तालुक्याला 5 वेळा पुराचा फटका बसला, त्यानंतरही शासनाची 5 रुपयांचीही मदत न मिळाल्याची खंत व्यक्त करत आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सिग्नल चौकापासून स्टेशन रोड तर हा जाणारा रस्ता कन्नड घाटाकडे अनेक दिवसापासून वारंवार तक्रारी प्राप्त होतात, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की राज्य शासनाचं एक धोरण होतं की ज्या ज्या गावात भूमिगत गटारी आणि पाणीपुरवठा योजना चालू आहेत तिथं रस्ते करता येणार नाही। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही एकदा TS घेतलं, परंतु पावसाळा असल्यामुळे ते अडचणी येतील अशा अडचणीमुळे ते देखील काम थांबलं होतं। आता मला असं वाटतं आहे की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा की बाबा काम झालं नाही, शासनाने हे नाही सांगितलं, शासनाचा त्याला अडचणी आहे, निधी नाही आहे, खरं तर 5 वेळेस काळेजावाला महापूर आल्यानंतर शासनाचा 5 रुपये देखील दिलेला नाही। मी वारंवार मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, मी अजित पवारांना भेटलो, सर्वांना भेटलो, परंतु शासनाची संवेदनशीलता मला कुठेही दिसत नव्हती। आणि शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेवटी ज्या जनतेने आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे त्यांना मृत्यूच्या खाईत लोटणं आणि ते कुठपर्यंत आपल्या डोळ्यात देखत ते पाहणं हा देखील एक मोठा प्रश्न होता। आणि हे करत असताना काळेगाव शहरातले प्रमुख 5 रस्ते आणि काही वार्डातल्या ठराविक ठिकाणी जास्त ज्या समस्या झाल्या आहेत त्या आपण स्वतः काल काम चालू केलं, आणि मुळात मला स्वतःला बोलण्यापेक्षा काम करण्यावर जास्त मी भर देत असतो। सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे असतील, विरोधातले असतील, सामान्य कार्यकर्ते असतील, स्थानिक पदाधिकारी असतील, यांच्या सर्वांच्या ज्या तक्रारीच्या संदर्भात होतात, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून मलाही ते मनाला न पटणारच होतं, परंतु कधीकधी या शासकीय लाल फितींमध्ये बरेचसे कागद अडकतात आणि त्यातला हा एक प्रकार होता असं मला वाटतं। परंतु किती दिवस आपण असं लोकांना सांगणार की शासन देत नाही, शासन करत नाही, शासनावर जास्त ढोळून चालणार नाही, कारण की शासन जरी निकरगट्ट वागत असेल, शासनाची जरी भूमिका आता ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेशी करायला पाहिजे शासन करत नसेल, परंतु लोकप्रतिनिधी स्वतःची ही एक नैतिक आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी असते आणि कुठल्याही उपकाराच्या भावनेतून नाही तर कर्तव्याच्या भावनेतून हे काम करणं माझं मी कर्तव्य समजतो। कामांसाठी चाळीसगाव नगरपालिकेत अर्ज खूप कमी आहे, परंतु तक्रारीचे अर्ज इतके जास्त आहेत की प्रत्येक योजनेला तक्रारीचा खोळंबा घालून विकास कामं अडवायची हे धोरण काही ठराविक लोकांचं आहे, आणि त्या धोरणामुळे चाळीसगाव शहरवासियांचं आज मरण डोळ्यासमोर दिसतंय। परंतु याला त्याला दोष देणं, राजकारण करणं हे आता योग्य नाही, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। आणि जेव्हा जनतेला पाहिजे असेल तर माझ्याकडे सर्व तक्रारींचे अर्जांच्या कॉपी आहेत। या चाळीसगावकरांना विकासापासून कोणी रोखलं योग्य वेळ आल्यावर मी जनते समोर मांडेल, परंतु आज मांडण्याची भांडण्याची वेळ नाही, काम करण्याची वेळ आहे। ते काम आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, गटनेते, नगरसेवक, विरोधातलेही काही लोक सोबत ज्या कामात आहे त्यांनीही मला सांगितलं की हे राजकारणाच्या पलीकडचं काम आहे आणि याच्याकडे राजकारण नगरपालिका जवळ आली म्हणून असा बघण्याचाही दृष्टिकोन काही लोकांनी बघितला, पण मला असं वाटतं की असं यात कुठलंही काम नाही।
मला एक स्वभाव आहे, जी समस्या मला डोळ्यासमोर दिसते, देंगे दिलाएंगे करेंगे असं मला आवडत नाही, जो मैं बोलता हूँ वो मैं डेफिनेटली करता हूँ। आता यानंतर लवकरच चाळीसगावकर खड्डे मुक्त रस्त्यावर मार्गक्रमण करतील हे स्पष्ट होते। जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वसंध्येला नंदुरबार पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। एका इसमाकडून तब्बल 20 तलवारी जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी आज मतदान होत आहे। याच पार्श्वभूमीवर काल पोलीस विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात नाकाबंदी लावण्यात येऊन जिल्हाभरात ऑल आउट मोहीम राबवण्यात आली। यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत धाडगाव शहरात संशयितरित्या फिरणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे। या व्यक्तीकडून 20 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत। या इसमाची चौकशी करण्यात येत असून जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन होत आहेत आणि त्या अनुषंगाने शस्त्र तपासणीची मोहीम हाती घेतल्यानंतर आमच्या निदर्शनास असं आलं, एके ठिकाणी या तलवारींचा साठा घेऊन एक इसम त्या तलवारींसह वावरत आहे। त्यावरून आम्ही नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनी त्याला पकडून त्याच्याकडून सुमारे 20 तलवारी हस्तगत केलेल्या आहे। अशा प्रकारे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शस्त्र शोधची मोहीम जी होती त्या अनुषंगानं शोध घेतला असता धडगाव या गावामध्ये आम्हाला या 20 तलवारी आणि एक आरोपी मिळून आलेला आहे। या तलवारी जप्त केलेल्या आहेत, त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। जागर जनस्थानसाठी जीवनमाळी नंदुरबार। या बातमीसोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात। तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान।